जागतिक महिला दिन बद्दल आमच्या गावामध्ये महिलांसाठी एक कार्यक्रम आयोजित केलेला आहे. माझ्या आता मागे चालूच आहे कार्यक्रम, तुम्ही बघू शकता. चला आपण तिथे जाऊन माहिती घेऊ. सोबत मोफत रक्त तपासणी, पीपी शुगर पण आयोजित केलेले आहे इथे, तुम्ही बघू शकता. चालू आहेच. काम हे महिला तुम्ही करत आहात. बोलू नका, एखाद्याचं ऑपरेशन वाचेल, एखाद्याला गर्भधारणा होत नसेल त्यांना गर्भधारणा होईल, एखाद्या मुलगीला पिरियड व्यवस्थित नसेल तर तिचा पिरियड देखील व्यवस्थित होणार. पाटला ना द्या पाळीवरती काम करते. 18 जुलै 2019 मी फेसबुकवरून ह्या कंपनीला जॉईन झाले. अगदी म्हणजे त्यांचे फीडबॅक वगैरे वाचले, वाचल्यानंतर मला पण थोडा पिरियडमध्ये त्रास होता, म्हणजे अगदी 2 दिवस अंगावरून जात होतं. म्हटलं आता मासिक पाळी किती दिवसाची असते, 5 दिवसाची, 4 ते 5 दिवसाची मासिक पाळी. तर फक्त वेडिंग हे माझं 2 दिवस होत होतं, त्या फेसबुकवरून मी कॉल केला मॅडमला की तुमचे प्रोडक्ट काय आहे. त्यांनी मला पण तो त्रास आहे की 2 दिवस माझ्या अंगावरून जातं, तर त्यांनी मला समजून सांगितलं. त्यांनी सांगितल्यानंतर मी 2 बॉक्स त्यांच्याकडून मी पुण्यावरून मागितले, मागितल्यानंतर यूज केले. यूज केल्यानंतर माझी त्याला पिरियड आला, त्याला माझ्या अंगावरून भरपूर गेलं, म्हणजे त्याला आपली पिशवी काय झाली, क्लीन झाली, क्लिअर झाली. जे काय आतमध्ये 2-3 दिवस फक्त 2 दिवस जात होता मासिक पाळी, तर मला खूप छान रिझल्ट आला. रिझल्ट आल्यानंतर म्हटलं असं कितीतरी महिला आहेत की त्यांना दर महिन्याला मासिक पाळी ही येत. अगदी हल्ली जर तुम्ही विचार केला तर वयाच्या 8व्या वर्षीपासून पोरगीला त्या पाळी आहे. आत्ताची आई कपडा कोण देणार आहे का तिला, कपडा कोण देणार आहे का? तुम्ही म्हणाल की बरं आता हे प्रोडक्ट आलेत, पूर्वी कपडाच होता, पण पूर्वी कपडा होता पण कपडा वापरून वापरून अंग बाहेर येणे हा प्रकार जास्त होता की नाही. ज्या वयस्कर आहेत त्यांना विचारते अंग बाहेर येणे, कारण कसं दिवस पाळी झाली की तुम्हाला त्याला घरात पण असेल शेतातच काम करावं लागत होतं, किंवा दाप्त्यावर दळण वगैरे हे ते सगळं, म्हणजे जे काही जुन्या परंपरा होत्या त्या सगळ्या तुम्हाला कराव्या लागत होत्या. त्याच्यानंतर कसं म्हणजे किंवा डिलिव्हरी झाली की 4-5 मुलं झाली की गर्भाशय त्यांचं काढून टाकावं लागत होतं. या कंपनीचा उद्देश काय आहे की प्रत्येक स्त्रीचं गर्भाशय सुरक्षित राहावं, हा उद्देश कंपनीचा आहे. हे जे काही प्रोडक्ट आहे ते प्रत्येक महिलेपर्यंत जाणं खूप गरजेचं आहे. आता हल्ली तुम्ही विचार केला तर की बाबा प्रत्येक मुलीला हा पिरियड येतो. आता जे काय करणार आहे मार्केट पॅड मेडिकलमध्ये, असं काही वेळ मी घेत नाही, मार्केटमध्ये मेडिकलमध्ये जाता आणि पोरी काय आणतात, पॅड आणतात. हेच सरस आहे नगरामध्ये सगळ्याच्या, ऑरेंज कलरचं किंवा स्टेपली स्टेपली, हा ते एकच घटक आहे त्याच्यामध्ये. मी सांगते तर मासिक पाळी म्हणजे काय कोणाला माहिती काय नाही, दर महिन्याला होते म्हणून आपण तिला काय म्हणतो मासिक पाळी असं म्हणतो. तर मासिक पाळी म्हणजे काय, मुलगी ज्यावेळेला जन्माला येते त्यावेळेला तिच्या दोन्ही बीजांड कोशामध्ये असंख्य अशी अंडी तयार होतात. दोन बीजांड कोश असतात गर्भाशयाला, त्याच्यामध्ये असंख्य अशी अंडी तयार होतात. त्याच्यामधलं एक अंड परिपक्व होऊन आपल्या गर्भनलिकेत येतं. आल्यानंतर तिथं जर पुरुष बीजाचा जर संबंध झाला तर तिथं काय होतं, गर्भधारणा होते. तसं जर नाही झालं तर ते रक्ताच्या मार्फत आपल्या शरीराच्या बाहेर काही टाकलं जातं, म्हणजे बाहेर टाकलं जातं रक्त, त्याला काय म्हणतात मासिक. दर ही दर महिन्याला प्रोसिजर होते, तर ती प्रोसिजर ही आपली 4 दिवस कंटिन्यू झाली पाहिजे. कोणाचं 2 दिवस जात अंगावरून, कोणाचं 1 दिवस जातं, कोणाचं 3 दिवस जातं, कोणाचं 5 दिवसाच्या पुढे देखील जातं. म्हणजे अंगावरून कमी गेलेलं पण चांगलं नाहीये आणि अंगावरून जास्त गेलेलं पण चांगलं नाहीये. हा, तर ते अंगावरून जर जास्त गेलं तर काही ना काहीतरी इन्फेक्शन असणार तिच्या गर्भाशयामध्ये, किंवा अंगावरून जर कमी गेलं तर ते काय होणार आहे, पुढच्या 3 दिवसाचं जे काही ब्लड साठलेलं आहे गर्भाशयामध्ये त्याचे काय होतात, गाठी तयार होतात किंवा क्लॉट्स तयार होतात आणि ते काय आपल्या गर्भाशयाच्या थराला साठून राहतात. मग गर्भधारणा न होणं किंवा पाळी बाहेर न पडणं किंवा इचिंग म्हणजे गर्भाशयाला सूज येणं किंवा अशी काही प्रत्येकाला काही ना काही त्रास आहे, किंवा पोटदुखी होणं किंवा युरिन इन्फेक्शन वगैरे होणं असं काही ना काही, किंवा फायब्रॉइड आहे. आता फायब्रॉइडमध्ये देखील 3 प्रकारचे फायब्रॉइड, एक पाण्याची गाठ आहे, रक्ताची गाठ आहे आणि एक मांसाची गाठ आहे. तर ते आपल्या गर्भाशयाला ह्या गाठी तयार होतं त्या इन्फेक्शनमुळे. तर ती गाठ तुमची कालांतरानंतर, अगदी त्याचे फीडबॅक देखील मी दाखवते तुम्हाला, कालांतरानंतर अगदी 4 महिन्यामध्ये 6 महिन्यामध्ये तुमच्या त्या कॅन्सरला जाऊन देखील काय होतात, धडकतात. हा कॅन्सर, आता गाठ आता महिन्याला पण सोनोग्राफी करते का, आज हवं एक मुलगी आहे, मुलगीची पाळी झाली, ती म्हणणार आईला की बाबा आई माझ्या पोटात दुखायला लागली, तर तुमचं उत्तर काय असणार आहे, पाळी झाली म्हणून पोटात दुखायला लागली.
हे चालत आलेलंच आहे, म्हणजे पूर्वीपासून हाच सगळ्यांचा गैरसमज आहे की पोटात दुखतं म्हणजे पाळी झाल्यानंतर, मग ॲक्च्युली पाळी झाल्यानंतर पोटात नाही दुखत. तुमच्या जर इन्फेक्शन जास्त असेल तर पोटदुखी अतिशय प्रमाणात होते, उलटी होणं, डोकं दुखणं किंवा पोट दुखणं. तर पोटं दुखलेलं काय होणार की महिन्याला तुम्ही सतत चालत चालत राहणार, अशी कितीतरी माझ्याकडे फीडबॅक आहे आणि त्यांचे प्रॉब्लेम देखील सॉल्व्ह झालेले आहेत हे आमच्या प्रोग्राम. तर त्या पोटदुखीमुळं काय होते, अनेक आजारांना आपल्याला सामोरं जावं लागतं. आता हल्ली ह्या जानेवारी महिन्यापासून कोल्हापूरला तर न्यूजला पुढारी पेपरला न्यूज आल्या होत्या की 20 ते 35 वयोगटातील महिलांना फायब्रॉइडचं प्रमाण खूप वाढलेलं आहे, म्हणजे पाण्याची गाठ असेल, रक्ताची गाठ असेल किंवा मांसाची गाठ असेल, त्या गाठी तुमच्या वेगवेगळ्या. दर वर्षाला 13 ते 14 हजार महिलांचा कॅन्सरने मृत्यू होतो. पंजाबमध्ये एक ट्रेन आहे 16 डब्यांची, ती कॅन्सरची पेशंट भरते आणि हॉस्पिटल येते, त्याला कॅन्सर ट्रेन म्हणून त्या हिला नाव दिलेलं आहे. टाटा हॉस्पिटलला जर तुम्ही गेला तर 8-8 दिवस नंबर येत नाही, ब्रेस्ट कॅन्सर किंवा ब्रेस्ट कॅन्सर, स्तनांचा कॅन्सर किंवा आपल्या पिशवीला कॅन्सर झालेला, 8-8 दिवस नंबर येत नाही, एवढं कॅन्सरचं प्रमाण वाढलेलं. कंपनीचा एकच उद्देश आहे की ते प्रमाण कुठंतरी थांबावं, त्यामुळे त्यांनी हे प्रोडक्ट लॉन्च केलेले आहे. आता मार्केटमध्ये जातो, मार्केटमधलं पॅड आणतो. हां, मेडिकल वाल्याला काय म्हणतो की तुमचा कुठला असेल तो ब्रँड तुम्ही मागता, मागितल्यानंतर तो काय करतो, रॅप करतो आणि आपल्याला पिशवीमध्ये घालून तो देतो किंवा पेपरमध्ये झाकून तो देतो. आपण त्याच्यावरती एक्सपायर्ड कोण बघतं का? कोणच बघत नाही. हां, घरी आल्यानंतर देखील काय करतो, बघतो का त्याच्यावरती एक्सपायर्ड नाही बघत, काय करतो आपला पिरियड झाला असेल, पाळी झाली असेल तर आपण एक पॅड बाहेर काढतो. एक पॅड बाहेर काढल्यानंतर हे तुमचं ओपनच आहे राहिले ना, कुठे हे पॅक आहे का, आता सील बंद आहे का ह्याला, किंवा ह्याला बाबा हे पॅड आता दुसऱ्या दिवशी आपल्याला किंवा संध्याकाळी ते भजानन पाटला हे पॅड आपल्याला यूज करायचं आहे. कोण असं काळजी घेऊ शकता, कोण कपाटामध्ये ठेवतं, कोण किचनमध्ये ठेवतं, कोण बाथरूममध्ये ठेवतं, कोण बेडच्या खाली ठेवतं, म्हणजे प्रत्येकाच्या ठेवण्याच्या काय पद्धती वेगळ्या आहेत. असं आता मुंबई ठिकाणी, शहरा ठिकाणी काय करतात, बाथरूममध्ये किंवा किचनमध्ये ठेवतात. मग आपल्या घरामध्ये फक्त आपणच राहतो का? नाही, आपल्या घरामध्ये किती जरी घर स्वच्छ केलं तरी कीटक, मुंगी, पाल, झरण हे प्राणी असतात, ह्याला एक तर सेंट मारल्यासारखा वास असतो. आता ज्या वापरतात त्यांना माहिती असेल काय, ह्याला सेंट मारल्यासारखा वास असतो. ह्या वासाला ह्या पॅडवरती एखादी पाल, एखादी मुंगी, एखादं झुरळ फिरून आलेल्याला आपल्याला समजणार आहे का? किंवा त्याच्यावरती त्यांनी जर अंडी घातलेली तुम्हाला समजणार आहे का? नाही समजणार. तर ते डोंबिवलीमध्ये 23 वर्षाच्या मुलगीचा मृत्यू फक्त ह्या पॅडमुळे झाला. तर कसा? तर बाथरूममध्ये तिनं हे पॅडचा बॉक्स ठेवलेला, त्याच्यावरती पालीनं अंड घातलं होतं. ही सत्य घटना आहे. आमचीच टीम मेंबर त्या अपार्टमेंटला डेमो द्यायला, जसं मी आता डेमो देते तसं ती आमची टीम मेंबर त्या बिल्डिंगला म्हणजे डेमो द्यायला घेतली. तिथल्या त्या लेडीजनं सांगितली होती की आमच्या बिल्डिंगमधल्या मुलगीचा मृत्यू फक्त ह्या पॅडमुळे झालेला. तसं तर ह्याच्यामध्ये पाळीनं अंड घातलं होतं, ज्यावेळेला आपल्या पाळीचं रक्त एकतर उष्ण असतं, इचिंग वगैरे होतं ना, उष्णता जास्त वाटते पिरियडला, त्या पाळीच्या रक्तानं ते अंड तिचं फुटलं. कारण त्याच्यामध्ये प्लॅस्टिक आहे, केमिकल आहे, ते अंड फुटलं. छोटीशी भजानळ पाट पाल तिच्या म्हणजे भजानळ पाटमधून गर्भाशयामध्ये गेली, 3 तासामध्ये तिचा मृत्यू झाला. ही सत्य घटना आहे 2020ची. पेपरला, न्यूजला वगैरे तुम्हाला कुठे भेटली तर तुम्ही अवश्य वाचू शकताय, ही सत्य घटना आहे. त्याच्यानंतर बत्ती शिराळा ऐकून माहिती आहे नागपंचमीचं गाव, तिथं गोटा, आता आपल्या घराकडे नी गोटे वगैरे असतात बरोबर आहे, त्याच्यावरती ती लाल कपडे मिळतात पाळीचे 20-20 रुपयाला, ते तिनं त्या तिच्या आईनं पलकडच्या खाली तिचं कपडा तो सुकत घातलेला, त्याला गोचीड चिकटलेली, गोचीड. आता 8वीची मुलगी, ती काय कपडा म्हणजे आई घेणार घरी घालणार आणि वापरणार, ती गोचीड त्या ओलसरपणामधून तिच्या वजानर पाठमध्ये आत गेली. तिचं 3 महिन्यामध्ये टोटली तिचं गर्भाशय त्या गोचीडनं कुरतडून टाकलं. 3 महिन्यानंतर ज्यावेळेला तिला खूप त्रास व्हायला लागला, खूप तिच्या ओटीपोटा दुखायला लागलं, त्यावेळेला हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर डॉक्टर म्हणते की तिचं गर्भाशय पूर्णपणे गोच म्हणजे कुरतडलेलं आहे, काहीतरी कीटकांमध्ये होता, त्याने ती पूर्णपणे गर्भाशय म्हणजे गर्भाशय तिचं काढावं लागलं. त्या 8वीच्या मुलगीचं आयुष्य काय झालं? झिरो झालं ना. गर्भाशयच नाही आहे, कुठला आई वडील लग्न करणार आहे सांगा, कारण तिला कधीच बाळ होणार नाही, कारण तिला युट्रसच नाही. मग ही अशी अन्ना कितीतरी उदाहरणं आहेत, आज कितीतरी, आज आपण बाहेर पडत नाहीत, बाहेर पडल्यानंतर तुम्हाला खरंच एवढ्या गोष्टी म्हणजे अनुभवायला मिळतात ना, काय विचारू नका. म्हणजे ह्याच्यामध्ये जेव्हापासून आता 1.5 वर्ष झाले ह्याच्यामध्ये मी पडले, खरंच खूप छान छान अनुभव आले, काय काय नवीन वेगळं शिकायला मिळालं की बाबा खरंच हे असतं असं. आता मासिक पाळी, आता आम्ही पण हेच करत होतो, मार्केटचं पॅड आणायचं, वापरायचं, 2-3 तासाला बदलायचं आणि आहे ते 4 दिवस ढकलायचे आपल्याने व्हायचं रिकाम.
पण आता नाही, मासिक पाळी जेवढी चांगली आहे ना तेवढी वाईट देखील आहे. तर ह्या ह्याला स्वच्छ भारतचा लोगो दिलेला आहे, आयएसओ अप्रूव्ड आहे, प्लस अँटी कॅन्सर म्हणून देखील पॅड समजला जातो. आणि भारतामध्ये नंबर वनला हे पॅड आहे, भारतामध्ये नंबर वनला जानेवारीपासून 24 डिसेंबरपासून ह्या कंपनीला 4 पुरस्कार देखील मिळालेले आहेत. म्हणजे एवढ्या महिलांचे ऑपरेशन वाचले, ज्यांना प्रेग्नेन्सी नव्हती अशांना प्रेग्नेन्सी देखील राहिलेली आहे. तर याच्यामध्ये टोटल असे आता स्वच्छ भारतचा लोगो का दिलेला आहे हे पॅड बघा. आता आपण खेडेगावात असतो म्हणून चुलीमध्ये टाकून काय करतो आपण, जाळून टाकतो. पण सिटीमध्ये डस्टबिनमध्येच आम्हाला काय करावं लागतं, पॅड ते टाकावं लागतं. ते कचरे उचलणाऱ्यांना देखील त्याला काय होतं, फेस करावं लागतं. किंवा आता मुंबईसारख्या ठिकाणी आता पावसाच्या आधी नाले साफ करायचं काम चालू असतं, त्याच्यामध्ये कितीतरी महिलांच्या महिन्याला पाणी होत असेल. हे पॅड वापरायचं, कचऱ्यामध्ये टाकायचं. ते ना म्हणजे सरकारने प्लॅस्टिक का बंदी केली, काय होतं प्लॅस्टिकने, काय होतं प्लॅस्टिक, कॅन्सर होतो ना. कंपनीमध्ये बघा, चहाच्या प्लॅस्टिकच्या कपामधून चहा देऊन 14 लोकांना कॅन्सर झालेला. जेंट्सची कुठली तरी कंपनी होती आपल्या हे ह्या भागातच आहे कुठंतरी, 14 लोकांना म्हणजे कॅन्सर झाला. ते गरम चहा पिऊन पिऊन, जे प्लॅस्टिकमध्ये गरम, आता पाळीचं रक्त हे आपल्या गरम असतं, ते ज्यावेळेला त्या पॅडवरती पडतं त्या ते सडायला लागतं. मग हे स्वच्छ भारतचा लोगो का दिलेलं नाही, ज्यावेळेला हे पॅड तुम्ही वापरून टाकाल त्याच्या 8 ते 10 दिवसामध्ये याची माती होऊन जाणार आहे. जर पाण्यामध्ये जर टाकला तरी 8 ते 10 दिवसामध्ये याचं पाणी होऊन जाणार. म्हणजे हे विघटन आहे, पर्यावरणाला देखील हे काय समतोल राखणारं पॅड आहे. ह्याच्यामध्ये टोटल असे 8 पॅड असतात, 8 पीस असतात. एक पॅड, हा पॅड किती वेळ वापरता, शाळेत जाणारी मुलगी किती वेळ ठेवती, दिवसभर. हे फक्त 2 तासच वापरायचं असते. किती, तुमचं पॅड हे घाण होऊ दे अगर नाही होऊ दे, हे 2 तासाला काढून टाकणं गरजेचं आहे. पण ऑफिसला जाणारी स्त्री, शेतामध्ये जाणारी स्त्री, किंवा शाळेत जाणारी मुलगी, किंवा कॉलेजला जाणारी मुलगी, तिचं एक पॅड हे 12 तास राहतं. हे वापरायला किती वेळ सांगितलं आहे सरकारने, फक्त 2 तास. कंपनी तरी बंद करू शकत नाही, कारण का, रोजगारी लोक आहेत, कोणाच्या पोटावरती पाय कम म्हणजे आणू शकत नाही सरकार. त्यामुळं दर 2 तासाला हे पॅड चेंज करणं खूप गरजेचं आहे. बायका काय म्हणतात की माझं घाण झालेलं नाही आहे, मी ते कशाला वेस्ट घालू, पण ते आरामशीर तुम्ही वापरू शकता. एवढी ह्याच्यामध्ये काय आहे, ऑब्झॉर्ब करण्याची क्षमता आहे, म्हणजे ते शोषून घेण्याची रक्त त्याच्यामध्ये खूप क्षमता आहे. जागा सतत खाजू वाटते बघा, सतत म्हणजे ती शांतच होत नाही जागा, एवढी आपली ती जागा काय आहे, नाजूक आहे. म्हणजे पॅड पूर्णपणे स्मूथ आहे. दिवसाला आपली सरासरी पाळी किती एम एल पर्यंत बाहेर पडते, सरासरी दिवसाला पाळी ही आपली 60 ml पर्यंत बाहेर पडणं गरजेचं आहे. 12 तासाला बाहेर पडली पाहिजे. आता हे बघा, याच्यामध्ये मी 60 ml पाणी घेतलेले प्रोविंग वर, पुयामोर कंपनीने जे महिलांसाठी जे पॅड काढले त्याच्यामध्ये मी 60 ml मी घेतलेलं आहे. हे कोरडा आहे. आपण दात रोज का घासतो, स्वच्छ होण्या म्हणजे ती जागा ओली आहे म्हणून. मग आपला भजानन पाड देखील काय आहे, ओला आहे. तिथं बुरशीजन्य किंवा बॅक्टेरिया तिथं तयार होते, तिथं बॅक्टेरियापासून पण आपल्याला आजार होण्याची शक्यता आहे. मग हा पॅड पूर्णपणे काय राहतं, आपल्याला त्या पिरियडमध्ये देखील कोरडापणा ठेवण्यासाठी मदत करतं. आणि हे पॅड बघा, त्याचा फक्त 40 ml फक्त पाणी ओतलेलं आहे. आता शाळेत जाणाऱ्या मुली दिवसभर वापरतात, त्यांना म्हणजे किती त्रास होत असतो विचार करा, त्या ओलसरपणामुळे. पूर्णपणे काय आहे, मग कॅन्सर कशाने होतो, प्लॅस्टिकने होतो. मग ह्याच्यावरती ज्यावेळेला आपलं ब्लड पडतं त्यावेळेला ते 1/2 तासामध्ये सडायला लागतं. आणि त्याचा उग्र असा घाणेरडा वास येतो, आपल्या पाळीला वास नाही, कारण त्या पाळीच्या रक्तापासून एक बाळ तयार होणार असतो. त्यामुळे पाळी ही अशुद्ध नाही, त्या पाळीच्या रक्तापासून एक बाळ गर्भ राहिल्यानंतरच पाळी तटते ना, मग त्या पाळीच्या रक्तापासून एक बाळ तयार होणार असते. ज्यावेळेला ते रक्त ह्या प्लॅस्टिकवरती पडतं, हे रेवण नावाचं प्लॅस्टिक आहे, त्यावेळेस त्या 1/2 तासामध्ये सडल्यानंतर उग्र त्याचा असा घाणेरडा वास येतो, म्हणजे ती कुसतं तिथं. त्यामुळे त्याचा घाणेरडाचा वास येतो, पाळीला ऍक्च्युली वास नाही आहे. तरी देखील तो काय आहे, कोरडा आहे. हा, ज्याला ब्लड आपलं 12 तास एक पॅड जर तुम्ही वापरला तरी तो पॅड तुमचा पूर्णपणे कोरडा नाही. आता याला साईड लॉक केलेले बघा. आता ह्या पॅडमध्ये जर अंगावरून जर जास्त गेलं तर आपल्या म्हणजे पॅन्टच्या दोन्ही साईडला आपल्याला हे लागतं बघा, ब्लड लागतं. हा, तर हे पॅड जरी तुम्ही 12 तास जरी यूज केला तरी हे लिकेज अजिबात होणार नाही, मी गॅरंटी देते. आणि हे पॅड जी स्त्री वापरेल किंवा जी मुलगी वापरेल तिला कळणार देखील नाही की आपली पाळी झाली, एवढी ही पोटदुखी वगैरे
प्रोविंसचा पहिला लेयर जो आहे तो सर्जिकल कॉटन आहे, म्हणजे ऑपरेशन केल्यानंतर जे बँडेज पट्टी म्हणून यूज करतात तो आता वाऱ्याने हलतोय बघा, म्हणजे पूर्णपणे कोरडा आहे, हा सर्जिकल कॉटन आहे. तो इजी काय होतोय, फाटतोय. म्हणजे ह्याच्यावर म्हणजे त्या आपल्या स्किनला जरी हा घासला तरी आपल्याला तिथे म्हणजे रॅशेस वगैरे होणार नाही. तर हा पहिला लेअर जो दिलेला आहे तो सर्जिकल कॉटन दिलेला आहे. आणि त्याला जी छिद्र दिसतात का, ती छिद्र कशासाठी दिलेली आहे, तर व्हेंटिलेशनचं काम करण्यासाठी. तर व्हेंटिलेशन काय, तर म्हणजे ऑक्सिजन पुरवठा करणं. जर तुमच्या गर्भाशयात जर ऑक्सिजन जर मिळाला तर तुमची पोटदुखी, पायदुखी, कंबरदुखी असेल, थकवा असेल, कंठाळा येत असेल, हळद कुंकू लावले अजिबात, म्हणजे तुम्हाला जो मधला जो आहे तो काय आहे, मधला लग्ना कापूस. तर हा कापूस नाहीये, ह्याच्यामध्ये आहे असं आपलं ब्लड काय होतंय राहते. कुठं ऑब्झर्व झाले का, ह्याच्यातलेच बॅक्टेरिया परत काय होतात आपल्या वजनाच्या आतमधून युट्रस मध्ये जातात. तर हा कापूस नाहीये. आता आज म्हणजे पेपर आपण विकत घेतो, पेपर विकत घेतल्यानंतर दुसऱ्याची त्याची काय होते, रद्दी तयार होते. ती रद्दी आपण कोणाला घालतो, बंगारवाल्यांना घालतो. ती काय करतात, पॅडच्या कंपनीला घालतात. आणि ती पॅडची कंपनी ह्याच्यावरती ब्लिचिंग पावडर टाकतात. जी कुठली ब्लिचिंग पावडर, जी टॉयलेट साफ करायला वापरतात हॉस्पिटलमध्ये, ती ब्लिचिंग पावडर ह्याच्यावरती टाकून त्यांनी पूर्णपणे तो पेपर काय केलेला आहे, व्हाईट केलेला आहे, म्हणजे पांढरा केलेला आहे. त्याच्यावरती साई आणि तुझा कार्पेट पण असतो तो पूर्णपणे याच्यावरचा घालवलेला. तिथं तुमचं केमिकल आलं म्हणून हे पॅड दर 2 तासाला चेंज करणं खूप गरजेचं आहे. परवाच मी एका स्त्री रोग तज्ञ डॉक्टरांना भेटले, तर डॉक्टर म्हटले होतो, म्हटले बऱ्याच महिलांना त्या पॅडने त्रास होतो, म्हणजे थायरॉइड देखील झालेले आहे. आणि लास्टचा लेअर जो काय आहे, प्लास्टिक. मग आपल्याला उष्णता ह्याच्यामुळेच होते, त्या उष्णतेने पण अनेक आजारांना आपल्याला सामोरं जावं लागतं. तुम्ही आत येता का, किती दिवसावर उभारून बघणार. ग्राफिक नाईन स्लिप लावलेली आहे, ग्राफिक नाईन स्लिप ही साऊथ कोरियामध्ये याचा उगम झालेला आहे. पहाटे 3 वाजता तिथं सूर्यकिरण असतात, ती सूर्यकिरण 6100 सूर्यकिरणांचा मारा या पट्टीवरती त्यांनी घेतलेला आहे. सूर्यकिरण किती महत्वाचे आहे शरीराला, आपण लहान मुलांना किंवा वयस्कर माणसांना आपण कोवळ्या उन्हात सकाळी बसवतो बघा, म्हणजे त्याच्यातून त्यांना जीवनसत्व वगैरे काय होतं मिळतं आणि त्यांना थोडंसं फ्रेश वाटतं. तसं त्यांनी पॅडमध्ये ही ग्राफिक आणि स्लिप सूर्यकिरणाचा मारा केलेली बसवलेली आहे. तेव्हा ह्या पट्टीला अँटी कॅन्सर देखील म्हटलं जातं. का, तर ह्याच्यावरती ज्याला तुमचं ते ब्लड पडणार आहे त्याही ओली होणार, आणि ओली झाल्यानंतर ॲक्सिस ब्लड जे काही साठलेलं आहे गर्भाशयामध्ये ते त्या दिवसाचं ते पूर्णपणे काय करणार आहे, बाहेर काढणार आहे. आणि तुमचं युट्रस पूर्णपणे ती क्लीन ठेवणार आहे. त्यामुळे तुम्हाला कॅन्सर होण्याचा देखील धोका नाहीये. प्लस हिनं गाठी पण होण्याचा धोका नाही. जरी गाठ एखादी असेल तर ती विरघळण्याचं काम काय करते, ही ग्राफिकाने स्किप करते. शुगर म्हणजे फळामधली शुगर आणि मिठापासून इथं जेली एक तयार केली आहे, ती त्यांनी जेलीच्या पॅडमध्ये यूज केलेली आहे. सगळं आपलं रक्त जे आलेलं आहे ते फिल्टर होऊन ह्या जेलीमध्ये किंवा त्याच्यावरचे जे काही बॅक्टेरिया वगैरे आहेत ते पूर्णपणे फिल्टर होऊन या मिठामध्ये गेलेले आहे. जेली हाताला बर्फासारखी थंड लागते पण हात पूर्णपणे कोरडा आहे, हात पूर्णपणे कोरडा. इथं पण अल्सर नाही, एवढं पाणी ओतलं मी ह्याच्यातलं 60 आणि त्याच्यातलं 20 झाला, जवळजवळ 80 ml पाणी मी ह्याच्यामध्ये घेतलेलं आहे. जेली हाताला थंड लागते पण हात पूर्णपणे कोरडा आहे, ओल्सर पण अजिबात लागत नाही. जे एवढी आपल्याला त्या 4 दिवसामध्ये उष्णता देखील ह्या पॅडनी काय होते म्हणजे जाणवणार नाही. आता ह्याच्यामध्ये एवढं पाणी आहे, तर ही सगळी जेली मी ह्याच्यात टाकते. त्याच्यामध्ये जवळजवळ 1/2 ग्लासाला थोडस कमी पाणी होत, तरी पण त्या जेलीने काय केलेलं आहे, ऑब्झर्व करून घेतलेलं आहे. म्हणजे एवढं ब्लड ते काय करणार आहे, ऑब्झर्व करून घेणार आहे. म्हणजे एवढी काही पाळी दिवसाला आपली बाहेर पडते, 60 ml म्हणजे जास्तीत जास्त 65 ml पर्यंत आपली पाळी बाहेर पडू शकते. जरी समजा तुम्हाला 2 तास यायला वेळ झालाय तरी ते ऑब्झर्व करून घेणार आहे. त्यामुळे तुम्हाला बाबा 12 तास झाले पॅड मला चेंज करायला पाहिजे असं काही घाबरायची गरज नाहीये. पूर्णपणे काय केलेलं आहे, ऑब्झर्व करून घेतलेलं आहे. तर ह्याच्यामध्ये जर समजा मीठ जर आपण टाकलं 1 चमचा, मी आता डेमोसाठी दाखवते, मीठ टाकलेलं आहे, याचं पूर्णपणे 5 मिनिटांमध्ये पाणी तयार होते ह्या जेलीचं. म्हणजे हे पर्यावरणाला देखील काय आहे, समतोल राखणार आहे. जरी तुम्ही वापरलेलं पॅड जरी बाबा 1 कोपरा फाडला, रक्तानं भरलेली जेली तुम्ही बाथरूम मधून जरी धुवून टाकला, बाकीचा लगदा तुम्ही
कुठेही टाकू शकता, कारण ह्याच्यामध्ये आपलं कुठं रक्त आहे का? सगळं रक्त तुमचं कशामध्ये? जेली मध्ये आहे. त्यामुळे तुम्ही ते जरी एक खोबरा काढून तुम्ही बाथरूम मध्ये टॉयलेट मध्ये तुम्ही टाकू शकता. जरी तसं जरी पॅड तुम्ही टाकला तरी ते 8 ते 10 दिवसामध्ये त्याचं विघटन होणार आहे. आणि त्यालाही फिल्टर पेपर दिलेले का? तर रक्तानं भरलेल्या जेलीचा आपल्या स्किनला त्रास होऊ नये म्हणून त्याला हे फिल्टर पेपर दिलेले. ते देखील काय दिलेले? कॉटनचं दिलेलं आहे. लागतो किंवा 4-7 ते 8 पॅड बदलावे लागतात. अशा स्त्रियांसाठी किंवा अशा मुलींसाठी हे लार्ज पॅड आहे, म्हणजे मोठं. ह्या पॅड पेक्षा मोठं पॅड, ह्याच्यापेक्षा पण ते मोठं आहे. त्याचं मोठं पॅड आहे लार्ज. जे डिलिव्हरी ज्यांची डिलिव्हरी झाली आहे त्यांनाही आपण देऊ शकतो, किंवा ज्यांना हेवी ब्लीडिंग आहे अशांना आपण हे लार्ज पॅड देऊ शकतो. ह्याच्यानंतर हे झालं पिरियड मध्ये युज करायचं. पॅडचाच प्रकार आहे, पण हे पाळी नसताना युज करायचं. ज्यावेळेला अंगावरून बंद झालं ना की तुम्ही हे पॅड युज करायचं. तर हे पॅड कुणी युज करायचं? ज्यांना पीसीओडी आहे. पीसीओडी म्हणजे काय? आता हल्ली मुलींचा तर आमच्या कॉलेजमध्ये आमचे लेक्चर असतात, तर ज्या मुलींची पाळी 2-2 महिने 3-3 महिने होत नाही, 6 महिने होत नाही, ज्यांना 1.5 महिन्यानंतर पाळी येते, अशांनी त्याला पीसीओडी म्हणतात. आणि पीसीओएस म्हणजे काय? तर दर 15 दिवसाला पाळी होणं त्याला पीसीओएस म्हणतात. त्याच्यामध्ये पण आपल्याला खूप त्रास होता. जर 2-3 महिन्यात जर पाळी होत असेल तर त्या मुलगीला पण म्हणजे लग्न करताना पण अडचण आहे की बाबा पाळी रेग्युलर नाही आहे. आणि लग्न करताना पण थोडंसं आई वडिलांना काय असं टेन्शन होतं. आता हल्ली पीसीओडीचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. आज आम्ही कॉलेजमध्ये गेलो नाही, 80 मुली असतील ना, की 40 मुलींना हा पीसीओडी आजार आहे. प्रोडक्ट एवढी गॅरंटी. तर हे प्रोलायनर आहे, ज्यांच्या गर्भाशयाला सूज आहे, ज्यांचं गर्भाशय काढायला सांगितलेलं आहे, ज्यांना व्हाईट अंगावरून जातं, पाणी अंगावरून जातं, त्यांनी वापरलं तरी चालतं. किंवा ज्यांना गर्भधारणा होत नाही, ज्यांना राहिलेलं नाही 10-10 वर्ष, अशांना ह्या एका बॉक्सनी गर्भधारणा झालेली. तर कशी? हे पॅड वापरल्यामुळं तिचं गर्भाशय जे होतं ते महिनाभर वापरल्यामुळं स्वच्छ झालं. एकदम स्वच्छ होऊन तिला प्रेग्नेन्सी, म्हणजे कसं जर इन्फेक्शन असेल तर नाही राहणार. तुम्ही किती पण म्हणजे आपले रिलेशन वगैरे येऊ दे पण नाही राहणार. जर तुमच्या अगदी मौर्य एवढं जर इन्फेक्शन असेल ना तर प्रेग्नेन्सी कशी होत नाही. तर ह्या पॅडनी एकेकाला आईत्व सुद्धा दिलेलं आहे. ज्यांना 10 वर्ष नव्हतं, ज्यांना 20 वर्ष नव्हतं, अशांना देखील ह्या पॅडनी प्रेग्नेन्सी कन्फ्युज झालेली. कारण हे पूर्णपणे स्वच्छ करण्याचं काम करते. व्हाईट अंगावरून जाणं, पांढऱ्या अंगावरून जाणं ती पूर्णपणे थांबवते. 1% ह्याची एवढी गॅरंटी. आता फेलिपिन ट्यूब, आता कोणाचं जर प्रेग्नेन्सी ट्रीटमेंट जर चालू असेल ना तर त्यांना माहिती असेल की ज्या ट्यूब असतात आपल्या गर्भनलिकेच्या त्या ब्लॉक असतात. बघा, स्त्रीरोग तज्ज्ञांचे सांगतात की नलिका ब्लॉक आहे, त्याला ऑपरेशन करायचं. ते ब्लॉकेज सुद्धा ह्याने निघलेले, एकेकांच्या गाठी बाहेर पडलेले. ह्या पॅड वरती आळ्या सुद्धा बाहेर आले. तुमचे लाल कपडे युज करता त्याचे गोळे देखील ह्याच्यावरती बाहेर आले पाळीमधून, म्हणजे त्याला गुंज उठतात त्याच्यामधून गोळे देखील ते बाहेर आलेले. म्हणजे एवढं ह्याच्याला आपल्या युरिनचा किंवा युरिन इन्फेक्शन आहे. वयस्कर लेक, आता वयस्कर बायका आहेत, त्यांना युरिन इन्फेक्शन कंट्रोल होत नाही. बघा युरिनला जाईपर्यंत त्यांना ठेम ठेम होते. अशांनी देखील हे वापरलं ना तर त्यांचं 1 महिन्यामध्ये युरिन इन्फेक्शन बंद होतं. अगदी हे आपण 13 वर्षाच्या मुलगीपासून पुढे आपण हे यूज करू शकतो. पण ज्या मुलगीला त्रास वगैरे आहे अशांना आपण हे देऊ शकतो. ह्यांनी बऱ्याच महिलांचं ऑपरेशन वाचवलेलं. ह्या एवढ्याशा छोटा पॉकेट आहे, पण ह्याला आमच्या भाषेमध्ये हिला बडा धमाका म्हणतो. कारण का? ह्या एका पॉकेटने एक एक बाईचं म्हणजे 50,000 वाचलेले, ऑपरेशन वाचलेलं आहे. ज्यांना मूल होत नव्हतं अशांना मुलं देखील झालेली आहेत. ज्यांना बाबा गर्भाशयाला सूज आहे, पाळी, आता माझा एक परवा कस्टमर आहे, बांबोडे म्हणून गाव आहे, त्या गावातली एक लेडीज होती, 1 वर्ष जरा पाळी आली नाही. वय किती तिचं? 42. आपली पाळी ही 50 पर्यंत किंवा जास्तीत जास्त 48 पर्यंत आपल्याला मोनोपॉज हा होतो. म्हणजे 48 पर्यंत आपली पाळी ही बाहेर पडणं गरजेचं आहे. तर त्या लेडीजला 42 वय होतं. तिला म्हटली, नाही म्हटली मॅडम मला 1 वर्ष जरा पाळी आलेली नाही. मी तिला अगदी म्हटलं, विश्वास ठेवून म्हटलं, तुम्ही माझे हे प्रोडक्ट फक्त एकदा वापरा. तिनं फक्त ही फिमेल चॉईस आणि हे बॉक्स तिने वापरलं. तिला 17व्या दिवशी तिला पिरियड बाहेर पडला. 1 वर्षानंतर 7 दिवस तिच्या अंगावरून भरपूर गेले. मग तिचं 1 वर्षाचं साठलेलं रक्त जर बाहेर पडलं नसतं तर तिला उद्या आणि 2 वर्षांचं गर्भाशय काढावं लागलं असतं. एवढा छान तिला आनंद झाला की 1 वर्षानंतर फक्त ह्या प्रोडक्टने जर पाळी बाहेर पडत असेल तर काय वाईट आहे. किंवा एखाद्याचा प्रॉब्लेम जर सॉल्व, एखाद्याला बाळ होत असेल किंवा एखाद्या मुलगीचा पिरियड महिन्याच्या महिन्यात जर होत असेल तर हे वाईट आहे. अति कंपनीनं सुरुवातीला सांगितले 4 पैसे कमवणे किंवा प्रोडक्ट सेल करणं हा कंपनीचा उद्देश नाही आहे. कंपनीचा उद्देश आहे की प्रत्येक महिलेपर्यंत हे प्रोडक्ट जाणून तिला आर्थिकदृष्ट्या सक्षम करणं.
ह्या कंपनीमधून आज दर महिन्याला किंवा दर आठवड्याला आज 536 पासून 70,000 पर्यंत विकली पेआउट घेणाऱ्या आमच्या महिला आहेत, की ज्या घरामध्ये ज्या शेती करत होत्या, कोण स्नॅक्स विकत होतं, मुंबईमधल्या स्वप्ना कदम त्यांची एकदा व्हिजिट मी गावासाठी घेणारच आहे, आज त्यांचा पेआउट मंथली त्यांचा 4.5 लाख रुपये आहे, दर महिन्याला त्यांच्या अकाउंटला 4.5 लाख रुपये येतात. फक्त हे मी जे सांगते तेच त्या सांगतात, ह्याच्यामध्ये दुसरं काय का. बरं, 4 पैसे राहू दे बाजूला, पैशाचाही ते इश्यू नाही, पण तुमचा एखादा जर प्रॉब्लेम जर सॉल्व्ह झाला तर ते आशीर्वाद किती मोठे आहेत सांगा. माझ्या शेजारची एक मुलगी, ती म्हटली काकी मला प्रेग्नन्सीचा खूप इश्यू आहे, माझी पाळी रेग्युलर नाही आहे, तिला मी फक्त हे दोनच बॉक्स दिले, म्हटलं हे वापर, तुझी पाळी बाहेर पडू दे आणि आलेल्या पाळीवर तू ट्राय कर म्हटलं, तुला जसं डॉक्टरनी सांगितलं तसं तू ट्राय कर म्हटलं. तिनं हा एकच पॅड वापरला, तिला पिरियड आला, पिरियड आल्यानंतर त्याच पाळीवरती तिला राहिली. पुढचं 1 महिना 8 दिवस झाले, ती रात्री 3 वाजता उठली बाथरूमला, तिच्या लक्षात आले की आपला पिरियड मिस झाला, आपला पिरियड 8 दिवस झाला आलेला नाहीये. तिनं प्रेग्नन्सी किटवर चेक केलं तर तिला प्रेग्नन्सी पॉझिटिव्ह आली. तिनं मला 4:45 सकाळी फोन केला, मी एकतर रात्रीचा फोन सायलेंट करून ठेवते, रात्रीची रिंग झाली की माझं धडधड वाढते, त्यामुळं मी रात्रीचा फोन सायलेंट करून ठेवते. मी नंतर 6:00 उठले 6:00 उठल्यानंतर म्हटलं हिचा पाहुणी सर मला का मेसेज आला, मी काय एवढ्या लवकर केला नाही, म्हटलं तिलाही कळालं नसेल पण आपण हे करायला पाहिजे. मी तिला 8 वाजता परत फोन केला, म्हटलं सोनाली मला फोन काय केलतात, तर तिला बोलता येत नव्हतं की मला प्रेग्नन्सी राहिली. मग तिच्या आशीर्वाद मला किती लागले असतील विचार. 4 तिच्या त्या 2 बॉक्सचे मला 350 भेटले, माझे 200 गेले, मला 350 आले, पण तिचे आशीर्वाद किती लाख मोलाचे होते विचार. आज माझ्या हातून 7 प्रेग्नन्सी कर्ज झालेले आहेत, 6 गर्भाशय वाचलेले, त्याचा इतका अभिमान मला. आज मला एखाद्या, आज तुम्ही 1000 पुरुष जरी इथं ठेवला समोर, एक बाई नसताना मी त्या पुरुषाला डेमो द्यायला मी घाबरत नाही, कारण उद्या एखाद्या बाईला कॅन्सर झाला, एखादा आजार झाला तर तिच्या नवऱ्याला तो विसरलेला आहे, ती बाई काय करू शकणार आहे का. आज कुठलाही पुरुष माझ्या तुम्ही समोर बसवायचे, 1000 नाही 10,000 बसवा. आज मी त्यांना ह्या प्रोडक्टचं महत्व पटवून द्यायला माझी एवढा माझा आत्मविश्वास आहे, कारण प्रत्येक पिरियड प्रत्येक मुलगीचे पेनलेस पाळी झाली, ज्यांच्या पोटामध्ये दुखत होतं अशांची पोटदुखी टोटली थांबलेली आहे. आता मेन मुलांसाठी हिनं कॅन्सरला हरवलं, मला झाला इतर महिलांना होऊ नये. डॉक्टरना म्हटली मला सहन होईना, मला मरायचं इंजेक्शनला. डॉक्टर म्हणजे जे तू काम करतेस महिलांना कॅन्सर होऊ नये म्हणून, आणि तू काय एवढे हरतेस, तू त्या आजाराला हरव आणि तू त्या महिलांसाठी जर. आज ही पटणार आहे तुम्हाला, हिचं शेवटचं इंजेक्शन काहीतरी आता 15 का 16 तारखेला टोटली कॅन्सर मुक्त झाली. आज ही 3 दिवस आम्ही हिच्यासोबत होतो लोणावळ्यामध्ये, वाटलं सुद्धा नव्हतं की ह्या MD मॅडम आहेत आणि एवढ्या फ्रीली असतील. एखादा जोक झाला तर गळ्यात घेऊन हसायच्या, टाळी द्यायच्या, म्हणजे एवढं मोठ्या असून पण त्या असं नाही, माझ्या महिलांना सुट्टी येत ना, माझ्या महिलांना त्या पैसे मिळतात ना, एवढा त्यांचा उद्देश आहे. हे आहे ज्यांना थायरॉइड आहे अशांनाही तुम्ही गोळी काय करू देऊ शकता, म्हणजे आता वयस्कर रोग आहे त्यांना जेवण जात नाही, तुम्ही ही जर गोळी दिला हेल्प होत, तर एका ताटामध्ये आपण जेवढं जेवण जेवतो तेवढं ह्या एका गोळीमधून आपल्याला अन्न भेटत मिळतं. पूर्वी बघा लोक घरावणी पडायचे, झाडावणी पडायचे, शेतातली वगैरे, पण त्यांना हात बांधला की व्यवस्थित व्हायचा, न दवाखान्यात जाता. आता तुम्ही जरा जरी बाथरूममध्ये पाय घुसून पडला की रॉड घालावा लागतो, म्हणजे एवढी आपली हाड, म्हणजे आता जे काही आपण बाजारचं भाजीपाला आणतो ते सगळं काय आहे, केमिकलच आहे, त्याच्यामुळे लोकांना कुठल्याच म्हणजे जरा जरी काय झाली की लगेच त्यांना काय होतं, आजारी पडायला, म्हणजे त्यांना प्रवृत्त त्यांची शरीर करतं. आता ह्या 2 गोळ्या आहेत फिमेल चॉईस, हा आमचा प्रेग्नन्सी किट आहे, म्हणजे ह्या 2 गोळ्या, म्हणजे ही लेडीजची आहे, ही जेंट्सची आहे, आणि हा प्रोलाइनर आणि प्रोविज, हे आमचे 4 प्रोडक्ट आम्ही प्रेग्नन्सीवाल्यांना देतो. म्हणजे ह्या त्याच्यामध्ये जे काय करतं, जे प्रेग्नन्सीसाठी जो बाळासाठी जो काउंट पाहिजे, पम्प्स काउंट वगैरे, तो ह्या दोन्ही कॅप्सूलमधून दोघांच्या ह्याच्यामध्ये येतो, त्याच्यामुळे त्यांना देखील प्रेग्नन्सी. परवा एक पोलीस आहेत औरंगाबादचे, 49 वर्षी त्यांना बाळ फक्त आमच्या ह्या 4 प्रोडक्ट आहेत. 6 डॉक्टरनी सांगितलं होतं की त्यांना की तुम्हाला बाळ होणार नाही, तर तुम्ही विचार मनातून काढून टाका. तिची मैत्रीण विजय ठाळे माझीच टीम मेंबर आहे, ती म्हटली एकदा म्हटली फक्त तू यूज करून बघ माझे प्रोडक्ट. तिने यूज केले, 3 महिन्यात ती गर्भधारणा झाली. तिला त्यांना किती आनंद झालेच की पाळी जायच्या वेळेत आपल्याला बाळ होणं किंवा राहणं. 6 डॉक्टरनी सांगितलं होतं की तुम्हाला पाळी होणार नाही, म्हणजे बाळ होणार नाही म्हणून, पण तिला फक्त 3 महिने आमचे प्रोडक्ट यूज केले, तिला प्रेग्नन्सी कन्फ्युज झाली, जे एवढी ह्याच्यामध्ये ताकद आहे. आता असं काही नाही, आता ही गोळी जी आहे फिमेल चॉईस,
ठीक आहे, प्रेग्नन्सीसाठी वाले आता आपण जरी घेतली तरी ही गरजेचं आहे. आणि प्रोलाइनर हे सगळ्यांनी वापरणं खूप गरजेचं आहे. का इथून पाठीमाग आपण मार्केटचं पॅड यूज केले नाही, कपडा यूज केलेला आहे, फिजिकल रिलेशन असतं त्याच्यामध्ये आपल्याला इचिंग वगैरे होणार, ती जागा स्वच्छ ठेवणं खूप, संबंध जरी झाले तरी ती जागा स्वच्छ धुणं खूप गरजेचं आहे. कारण आपल्याला तिथं इच्छिंग होऊन तिथं बुरशी तयार होते, त्या बुरशीपासून पण आपल्याला बॅक्टेरिया तयार होऊन तिथं एखादा आजार होऊ शकतो. आणि ही जेंट्ससाठी आहे बोल, ही ऑल इन वन म्हणजे हे जे कॅप्सूल आहेत आमच्या त्याच्यासाठी सगळ्यासाठी आहे. ही बेरी प्लस आहे. आता परवा मी लोणावळ्याला 3 दिवस होते, एक म्हणजे आमचं ट्रेनिंग होतं, त्याच्यामध्ये बेरी प्लस ही सगळ्यांनी घेणं अतिशय गरजेचं आहे. कारण ह्याच्यामध्ये 2 मिनिटं ऐका ना, खरंच ही खूप महत्त्वाची आहे. ही वेगवेगळ्या 12 प्रकारचे बेरीज म्हणजे आपल्याकडे ती फळं भेटत नाही, बाहेरच्या देशात ती फळं भेटतात, त्या फळांपासून ही कॅप्सूल बनवलेली. म्हणजे जे काय म्हणजे काय म्हणतात विष वगैरे असं साठले अन्नापासून वगैरे ते सगळं डिटॉक्स होऊन काय करतं बाहेर काढतं. आणि कॅन्सरची पेशी ही गोळीत होऊ देत नाही शरीरामध्ये. ज्यांना कॅन्सर झाला, ज्यांना केमो सुरू आहेत, अशांना ही जर गोळी दिली तर त्यांच्यामध्ये ताकद निर्माण होते. त्यांचं कॅन्सर म्हणजे जो आता केमो समजा 10 केमो सांगितले तर तुमचे 5 केमो मध्ये ते पेशंट काय होतं कव्हर असतं. जर ही गोळी जर चालू असेल तर, किंवा आपल्याला वाटतं की आपल्याला कॅन्सर होणे किंवा आपल्याला सतत अशक्तपणा वगैरे येत असेल तर तुम्ही ही बेरी प्लस घेणं खूप गरजेचं आहे. एवढी ह्याच्यामध्ये ताकद आहे म्हणजे कॅन्सरची पेशी तयार होऊ देत नाही ही गोळी. हो चालते. ही पायलो ही नाही, ही मुळव्याचं राधिका आहे का, ह्यांनी जर समजा तुम्हाला डॉक्टरने सांगितलं की तुम्हाला 15 दिवसामध्ये ऑपरेशन करायचं आहे मुळव्या, तर ही गोळी जर आमची घेतला तर ज्या डॉक्टरनी तुम्हाला ऑपरेशन करायला सांगितले त्या डॉक्टरनी तुम्हाला 100% सांगितलं की तुमचं ऑपरेशन कॅन्सल झालं. एवढी ह्याच्यामध्ये ताकद आहे. म्हणजे रक्त असेल, कोंब असेल तर ह्यांनी आराम पडतो. स्प्राईट सोबत घेतली तर अतिशय चांगली आहे. ही लिव्हरसाठी आहे म्हणजे जे ड्रिंक वगैरे करतात किंवा बाबा सतत गोळ्या वगैरे जास्त झालेले त्यांना लिव्हर केअर आपण देऊ शकतो, लिव्हर आपले हेल्दी राहण्यासाठी. ही आहे कॅलिक्युअर म्हणजे स्टोनसाठी मूत खडक किडनीचा, सगळ्यांना आहे तिथं बऱ्यापैकी गावामध्ये. ह्याने 19 mm खडा आहे तो पडलेला आहे. जर स्त्रियांचा असेल आहे ज्यांना म्हणजे ती जागा जर लूज जर वाटत असेल तिथं त्या स्त्रियांनी मारायचं आहे. ज्यांना सतत उन्हाळे लागत असतील, त्यांना सतत काही डिस्चार्ज होत असेल, सतत इन्फेक्शन होत असेल, ती जागा सतत खाजू वाटत असेल, त्यांनी हा स्प्रे यूज करायचा. अगदी 3 वर्षाच्या मुलगीपासून हा आपण स्प्रे वापरू शकतो तिच्या त्या जागेला. फक्त वापरायच्या आधी त्या मुलगीला आपण किंवा मुलांना जर मारायचं असेल तर तुम्ही तिच्या हाताला वगैरे आधी मारू शकता. नंतर तिथं जर काही नाही झालं 4 तास तर तुम्ही बिंदास्त त्या जागेला मारू शकता. आणि ज्यांचं अंग बाहेर येते ना त्यांनी खरोखरा स्प्रे यूज करा सकाळ संध्याकाळ. ह्यांनी पूर्णपणे अंग आतमध्ये व्यवस्थित जाऊन बसलेला आहे ह्या स्प्रे. ह्याच्यामध्ये फक्त भीमसेन कापूर आहे, दुसरं काही सुद्धा त्याचा वापर केलेला नाही आहे. किंवा नायटा वगैरे जरी उठला तरी आता म्हणजे गालावर थोडंसं डोळे बंद करून ते मारावं लागतं व्यवस्थित, आणि ते डोळ्यात घालून चालत. जसा तो स्त्रियांसाठी आहे तसा हा जेंट्सला सुद्धा आहे. म्हणजे जसे स्त्रियांचे हार्मोन्स वगैरे बॅलन्स होतात तसं जेंट्सला पण कामाचा ताण असेल किंवा चिडचिडही होतेच थोडीफार जेंट्सची, तर हे ॲलोवेरा जेल आहे. अगदी म्हणजे 8 ते 10 दिवस जर तुम्ही यूज केला तर पल्स असतील, कावडलेला चेहरा असेल तर तुम्ही यूज करू शकता. किंवा हे घरामध्ये ठेवाच का, कधीतरी आपल्याला तवा भासतो काय भासतो, जर तुम्ही भाजल्या भाजल्या जर हे जर जेल लावला तर तुमची ती जागा अजिबात काळी पडत नाही किंवा तिथं फोड देखील येत नाही. ह्यांनी माझ्या टीम मधल्या एक सुनीता जाधव म्हणून आहे, त्यांची 1 महिन्यामध्ये नारळा एवढी गाठ विरघळली ह्या जेल चरबीची गाठ कमरेला होती त्यांच्या, अगदी नारळ एवढी होती. 1 महिना त्यांनी सकाळ संध्याकाळ यूज केलं, 10 मिनिटं त्या उलटा जसं आपण फेशियल म्हणजे खालून वर असं मालिश करायचे, त्यांना त्यांची 1 महिन्यामध्ये नारळा एवढी गाठ एवढी झाली. एवढा त्यांना आनंद झाला की म्हणजे डॉक्टर काय म्हणजे जास्त जर वाटली तर आपण ऑपरेशन करून ती काढून टाकूया. पण त्यांची फक्त एवढ्याशा जेल 300 रुपयामध्ये त्यांची नारळ एवढी गाठ विरघळली. जोक नाहीये. आज ते काम देखील खूप छान करतात. म्हणजे हे अतिरिक्त वाढलेलं पोट असेल, दंडाची चरबी असेल किंवा म्हणजे गाठ आता थायरॉइडने तर जर होतं बघा असं फुकतं, त्याला देखील तुम्ही लावलं ना तरी त्यांनी हे विरघळण्यासाठी ते काम करतात. झाले का पाणी? म्हणजे हे पूर्ण विरघळणारं काय आहे, जरी तुम्ही तसं जरी टाकलं तरी ते गटारीतून त्याचं विघटन होऊन जाणार. त्यामुळे हे प्रोडक्ट प्रत्येक घरामध्ये यूज करा. आणि हे
कॅन्सरच्या मोहीम म्हणजे एक आम्ही सामाजिक कार्य करतो. चार पैसे कमवणे हा आमचा पण उद्देश नाही. एखाद्याचा आजार कमी झाला किंवा एक प्रत्येक महिलेपर्यंत पोच करायचं हे प्रोडक्ट, त्याच्यातून तुम्ही चार पैसे देखील कमवू शकता. याच्यावर बिझनेस प्लॅन जर ऐकला तर तुम्ही जबरदस्त आहे. तर ज्या तरुण तरुण आहेत त्यांना मी सांगेन सोप्या आल्यानंतर, मधला असू दे किंवा लाईनर असू किंवा एखाद्या कॅप्सूल असू त्याची खूप छान माहिती तुमच्यासाठी दिलेली आहे आणि ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी ती खूप आम्हाला आता एक वर्षभर त्याला दडपणायला लागेल. मलाही तिनं फोन केला होता, माझ्या सुनबाईस आणि तिचा कॉन्टॅक्ट आहेत आणि तिचं म्हणणं होतं की महिला एकत्र येऊ देत आणि मला त्यांना सांगायचं आहे. अनेक महिलांच्या अनेक समस्या आहेत पण त्या उघड बोलत नाही. किमान या माहिती ही माहिती मिळाल्यानंतर तुमचं तुम्हाला लागेल की बाबा मला हा प्रॉब्लेम आहे तर मी विचारणं केलं तर तो माझा प्रश्न सुटू शकतोय अशी जर विश्वास तुमच्यामध्ये निर्माण झाला तर अनेक नुसत्याच बचत गटामार्फत आपण आर्थिकदृष्ट्या सक्षम होणार आहे, पैसा कमवू. पण शरीर जर तुमचं साथ देत नसेल, तुमच्या शरीरामध्ये जर अनेक व्याधी असतील किंवा तुम्हाला अनेक समस्या असतील ते जर सक्षम नसेल तर पैसे घेऊन उपयोगाचं नाही आहे. आणि त्यामुळे ही तुमचे जी काही प्रॉडक्ट आहेत तिनं आता भरपूरशी माहिती दिलेली आहे आणि तिथं तुम्हाला तिनं मार्गदर्शनही केलेलं आहे. त्यामुळं सगळ्या या महिला बचत गटामार्फत राजलक्ष्मी महिला ग्रामसंघ जो आहे त्यांनी हा महिला दिनाचं औचित्य साधून आणखीन एक कार्यक्रम सुद्धा इथं राबवला, त्याबद्दल त्यांचे आणि तुम्हा सर्वांचे इथं आम्ही आभार मानतो आणि हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. तुम्हाला जर काही समस्या असतील तर ज्यांना वाटतंय त्यांनी इथं 2 मिनिटं थांबा, तुमच्याशी संपर्क साधा, बोला,